पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्कालीन व्यवस्थापनाबाबतचे नियोजन या विषयांवर मंगळवारी आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मान्सूनपूर्व कामांचा आढावा तसेच आपत्ती काळातील व्यवस्थापन या विषयांवरती चर्चा करण्यात आली. यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, उपायुक्त मारुती गायकवाड, उपायुक्त बाळासाहेब राजळे, शहर अभियंता संजय जगताप, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी, मुख्य अग्निशमन अधीक्षक प्रवीण बोडखे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, महापालिका विविध विभागाचे विभाग प्रमुख, पोलीस स्थानकांचे पोलीस निरीक्षक, वीज वितरण, सिडको प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अशा विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरित करण्याकामी पोलीस विभागाने सहकार्य करण्याबाबत सांगण्यात आले. तसेच पांडवकडा भाग पावसाळ्यात धोकादायक असतो, अनेकदा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. याचा विचार करता पावसाळ्याच्या कालावधीत पांडवकडा भाग नागरिकांसाठी बंद ठेवण्याच्या दृष्टीने फलक लावण्याच्या सूचना बांधकाम विभागास देण्यात आल्या आहेत. तसेच त्या ठिकाणी पोलीस विभागानेही महापालिकेला सहकार्य करण्याची विनंती आयुक्तांनी केली. तसेच जे STP प्लांट सिडकोने हस्तांतरित केले नाहीत अशा STP प्लांटमधील बंद पंपाची दुरुस्ती करून ते सुरू ठेवणे, पावसाळ्यात ठिकठिकाणचे जनरेटर नेहमी कार्यान्वित ठेवणे, सिडको हद्दीतील बंद विद्युत व्यवस्था सुरू करणे, सिडको हद्दीतील नाले गटारांची साफसफाई करणे अशा विविध सूचना सिडको विभागास यावेळी देण्यात आल्या आहेत.